MBBS इंजिनिअरिंग आणि व्यवस्थापकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांकडून जात वैधता प्रमाणपत्र घेण्यासाठी 6 महिने मुदत देण्याचा निर्णय सरकार घेत आहे. तर दुसरीकडे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेली शिष्यवृत्ती महाविद्यालयाकडे जमा केली नसल्याचे कारण पुढे करत विद्यार्थ्यांची मूळ गुणपत्रिका देण्यास महाविद्यालयाकडून नकार दिला जात आहे. त्यामुळे व्यवस्थापकीय अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोकरी आणि पुढील शिक्षणाच्या प्रवेशावेळी मोठी अडचण निर्माण होत असल्याचे चित्र राज्यभर पाहायला मिळत आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा झाल्यामुळे बहुतांश महाविद्यालयांची मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले अशा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयात जमा न केल्यामुळे महाविद्यालयाचे आर्थिक नुकसान झाले आहे, असे कारण पुढे करत महाविद्यालयीन व्यवस्थापकीय संघटनेने न्यायालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थेट महाविद्यालय व्यवस्थापकाकडे जमा करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. याचिकेवर अद्याप निर्णय झाला नाही, तरी देखील महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय विभागाकडून विद्यार्थ्यांची मूळ गुणपत्रिका देण्यास नकार दिला जात आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिष्यवृत्ती महाविद्यालयात जमा केली आहे अशा विद्यार्थ्यास गुणपत्रिका देणे बंधनकारक आहे. शिवाय कोणत्याही महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांची गुणपत्रिका देण्यास अडवणूक होणार नाही. विद्यार्थ्यांची गुणपत्रिका त्यांना दिली पाहिजे असे निर्देश समाज कल्याण विभागाकडून देण्यात आले आहेत. तरी देखील महाविद्यालय व्यवस्थापकांकडून समाज कल्याण अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या ह्याच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. एवढं मोठं शैक्षणिक वर्ष चालू असताना विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स या संस्थेवाले थांबवत असतील आणि समाज कल्याण सांगत असतील की विद्यार्थ्यांचं जर नुकसान करू नका, तुमचं आणि आमची जबाबदारी आहे, एवढं जर समाज कल्याण सांगत असतील आणि संस्थेवाले बळजबरी करून जर विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स थांबवत असतील तर यामध्ये सरकारने तुरंत हस्तक्षेप करावा आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जे शैक्षणिक नुकसान होईल ते रोखावा. अन्यथा आम्ही या महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर याच्यावर आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. शिष्यवृत्ती थेट महाविद्यालयात जमा करावी या एकमेव हट्टापोटी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जाणीवपूर्वक अडचण केली जात आहे. यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री काय निर्णय घेणार, यावर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गुणपत्रिका त्यांना मिळवून देणार का, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या महाविद्यालयांवर गुन्हा दाखल करणार का, याकडे आता विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.